ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गैरसमज पसरवून पाणी प्रश्नावर माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न, राजू शेट्टी यांची इचलकरंजीत खंत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेवटच्या टप्प्यात देखील वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिलाय. इचलकरंजीत देखील त्यांनी महत्वाच्या व्यक्ती, संस्था, सामाजिक मंडळे, तरुण मंडळे, समाज बांधव यांच्याशी व्यक्तिगतरित्या भेटी घेऊन आपली भूमिका सांगण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी राजकारण विरहित जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना पाणी कमी पडणार नाही याची हमी दिल्यास शेतकरी विरोध करणार नाहीत. मात्र याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता आहे. मी याआधी प्रयत्न करून शेतकरी व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण राजकारणामध्ये माझा बळी घेण्यासाठी माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले. यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी, अभिजित पटवा, राजू आर्गे, अमित बियाने, घनश्याम भूतडा, रुपाली माळी, मीना कासार, डॉक्टर सुप्रिया माने यांच्यासह इचलकरंजी शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी शहराला पिण्याचं स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी सुळकुळ उद्भव दूधगंगा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मार्च रोजी मुंबई येथील बैठकीत दिले होते. त्याचबरोबर बैठकीत चर्चेदरम्यान उपस्थित अन्य पर्यायांमधून पाणी इचलकरंजीला देता येईल काय याबाबत देखील या समितीने अभ्यास करावा असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणताही अडथळा याच्या कार्यवाहीसाठी येणार नाही असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता. त्याचे काय झाले असा सवाल देखील श्री शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.